नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इलेक्ट्रिक पोलचं फाउंडेशन कसं तयार करतात। इलेक्ट्रिक पोल ऑक्टोगोनल पोल 7 मीटरचा ते आपण दाखवणार आहे। काम चालू आहे। हे फाउंडेशन बोल्ट आहे, त्याला टेम्पलेट लावलेले आहे। हा 20 mm डायाचा रॉड आहे, 600 mm त्याची लेंथ आहे। टॉपपासून तर जिथं यू होतो बेंड तिथपर्यंत त्याची लेंथ 600 mm आहे। हे टेम्पलेट आहे, 2 टेम्पलेट लावलेत आम्ही, एक बेसला आणि एक टॉपला। म्हणजे आपण जो पोल बसवताना तो टेम्पलेट कॉन्क्रीटिंग करताना बोल्ट वाकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण ती 2 प्लेट लावली। हा बॉक्स भरतोय आपण, 600 बाय 600 बॉक्स आहे, कॉन्क्रीटिंग करतोय। आणि मध्ये 12 mm स्टील टाकलेलं आहे, जे उभे बार आहेत 4 मेन बार ते 12 mm। आणि रिंग जी मारलेली आहे ती 8 mm आहे, 200 mm स्पेसिंगला। कॉलमची हाईट 1.5 मीटर आहे पूर्ण। कॉन्क्रीटिंग करतो आपण। कॉन्क्रीटिंग झाल्यानंतर आपण ते फाउंडेशन बोल्ट त्या रिंगला लावणार आणि बाइंडिंग वायरनं पॅक करून घेणार। पुढे ती व्हिडिओमध्ये आपण बघूयात। आता टॅम्पिंग करतोय, हनीकंबिंग येऊ नये म्हणून कॉन्क्रीटला। हे 2 PVC पाईप आहे, जे जमिनीपासून वायर येणार आहे जमिनीमधून, ती वायर इनलेटमध्ये म्हणजे आत घेण्यासाठी एका साईडला, लेफ्ट साईडला, आणि हे दुसरं जे आहे ते राईट साईडला। म्हणजे जी केबल आहे ती आपण त्या पाईपमधून घेणार आणि वरती पोलपर्यंत जाणार, लाईटपर्यंत। तिथून पुन्हा एक केबल पुन्हा आउटलेटसाठी जाणार। म्हणून हे 2 कॉन्क्रीटमध्येच आपण त्या रिंगला जॉईंट करून घेणार, बांधून घेणार बाइंडिंग वायरनं। आता हे बसवत आहे आपण ती PVC पाईप, 1.5 इंच PVC पाईप आहे तो, म्हणजे 50 mm डायाचा। हे फिक्स करतोय आता त्या लेवलपर्यंत, आणि त्याच्या तोंडामध्ये ते कापड लावलेलं आहे म्हणजे कॉन्क्रीट जाऊ नये म्हणून। नंतर आपलं शटरिंग खोलून झाल्यानंतर ते आपण काढून घेणार, म्हणजे त्या पाईपमधून केबल व्यवस्थितपणे पास होईल। दोन्ही साईडला फिक्स केले जातात इनलेट आणि आउटलेट केबल पास होण्यासाठी। म्हणजे या पोलवरून दुसऱ्या पोलवर केबल कनेक्शन देण्यासाठी, सप्लाय कंटिन्युअस ठेवण्यासाठी आपण 2 PVC पाईप टाकलेत पासिंगसाठी केबलच्या। आता हे टॉपला आपण ती फाउंडेशन बोल्ट फिक्स करून टाकणार आणि जे थ्रेड आहे त्या थ्रेडपर्यंतच कॉन्क्रीटिंग करणार। म्हणजे थ्रेडच्या वर जो आहे टेम्पलेट, त्या टेम्पलेटपासून तर वरची टेम्पलेट तिथपर्यंत ती स्पेस ओपन ठेवणार। म्हणजे तिथं आपल्याला टेम्पलेटवरती लेवल ट्यूब ठेवून किंवा ती स्प्लिट लेवल ठेवून ॲडजस्ट करण्यासाठी ते फाउंडेशन बोल्ट आहे। आता फिक्स करून घेतोय बाइंडिंग वायरनं त्या कॉलमला, स्टीलच्या कॉलमला, आणि ती एवढं कॉन्क्रीटिंग करून घेणार। कॉन्क्रीटिंग करून घेणार आता फिक्सिंग केल्यानंतर ते टेम्पलेट, आणि त्या टेम्पलेटच्या थ्रेडच्या लेवलपर्यंत आपण पूर्ण कॉन्क्रीट करून घेणार। हे बघा कॉन्क्रीटिंग करून झाली आहे। आपण स्कॅफोल्डिंग खोलण्याच्या आधी टेम्पलेट खोलायची नाही, म्हणजे त्याच्यानी ते डिस्टर्बन्स होणार नाही। आता बघा पूर्ण कॉन्क्रीटिंग झाल्यानंतर आपण ते टेम्पलेट काढून घेतल्या। हे जे 2 पाईप टाकलेले होते ते पाईपाचे तोंड मोकळे केलेत, म्हणजे एका यानं केबल येणार आणि दुसऱ्या PVC पाईपमधून केबल जाणार। हे थ्रेड जेवढी आपण सोडली होती तेवढी राहिली। आता याच्यावर पुन्हा पोल आपल्याला उभा करायचा आहे टेम्पलेटच्या सहाय्यानं, स्प्लिट लेवलच्या सहाय्यानं लेवलमध्ये करून। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.